या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्स ना। हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। सामान्य शिवसैनिकही नितेश राणेंचा पराभव करू शकतो, संदेश पारकर यांना विश्वास। कुडाळ डेंग्यूची साथ, प्रशासन अलर्ट। आणि गणेशोत्सवासाठी नियोजन, माजी नगरसेवकांची पाठ। हेडलाईन्स प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कणकवली शहरात अन्य सेलपेक्षा स्वस्त दरात स्थानिक व्यापाऱ्यांचा दुसरा महासेल। ग्राहकांना परवडणाऱ्या साड्या, कपडे व इतर वस्तू सहज कमी दरात विश्वासाने मिळण्याचं एकमेव ठिकाण। यामध्ये बाई पण भारी देवा फेम साडी अगदी 180 रुपयात, अशा असंख्य वस्तू खरेदी करण्यासाठी आजच या महासेलला भेट द्या। ठिकाण जुन्या LIC ऑफिसची इमारत, 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत, वेळ सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत। सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी या सगळ्या प्रवृत्तीचा पराभव करू शकतो। तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना, मी मगाशीच म्हणालो की या मतदारसंघावर सुद्धा शिवसेना भगवा पडते, कारण कार्यकर्त्यांमध्ये एक लढण्याची जिद्द, एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही ह्या जो काय आमच्याकडे वर्षभराचा काळ आहे त्यानिमित्तानं आपण करू। आणि मी आपल्याला सांगतो की तो त्या आमदारांचा जो प्रवास आहे हा आपण राजकीय प्रवास त्या ठिकाणी पाहिलेला आहे। अनेक पक्षातनं स्वतःचा पक्ष निर्माण करून शेवटी पक्षामधनं काही घडणार नाही, पराभव सामोरा दिसल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत। त्यामुळे जनतेमध्ये यांची विश्वासार्हता काय आहे किंवा यांचा जो राजकीय प्रवास आहे हा संपूर्ण प्रवास जनतेला माहीत आहे। आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की ज्यावेळी राणेंनी सांगितलं होतं, नारायण राणेंनी सांगितलं होतं की माझा पराभव परमेश्वरही करू शकत नाही, यावेळी शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता वैभव नाईक त्या मतदारसंघामधनं लढले आणि जवळजवळ 10,000 मतदिक्यांनी त्यांनी राणेंचा पराभव केला, ते जायंट किलर ठरले, हा इतिहास आहे। त्यामुळे कोणी स्वतःला आपण त्या म्हणजे कायमस्वरूपी आमदार आहोत ह्या आविर्भावामध्ये राहू नये। एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसैनिक हा सुद्धा या प्रवृत्तीचा पराभव करू शकतो, हा शिवसैनिकांना विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे, तो विश्वास जनतेप्रती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। जर तुम्ही म्हणताय हिंमत असेल तर त्यांच्यामध्ये, तर स्वतःचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी उभं राहून आमदार म्हणून त्यांनी निवडून येऊन दाखवा। जे पूर्वी या महाराष्ट्रामध्ये राज्य करत होते, अनेक आमदार स्वतः निवडून राज्यात आणत होते, त्यांना त्या ठिकाणी राज्यसभेचं खासदार व्हावं लागलं, ही राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। त्यामुळे 25-50 आमदार स्वतः आणणारे नेते आज राज्यसभेचे खासदार त्या ठिकाणी झाले आहेत आणि मंत्रीपद घेऊन शांत बसलेले आहेत। त्यामुळे ज्याने आधी स्वतःकडे, स्वतःच्या मतदारसंघाकडे पाहावं, स्वतः कसं त्या ठिकाणी निवडून येऊ, कारण दोन टर्म आता झालेले आहेत, लोकांमध्ये विरोध आता सुरू झालेला आहे की ही जी काय एकाधिकारशाही आहे, हा जो काय सगळा चाललेला भ्रष्टाचार आहे, जी सगळी सत्तास्थानं वापरून जी जनतेमध्ये एक दहशत निर्माण केली जाते, आणि या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात लोक आहेत, लोक त्या ठिकाणी लढणार आहेत आणि लोक त्या ठिकाणी न्याय देणार आहेत। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की माझा सर्वसामान्य शिवसैनिक हा या सगळ्या प्रवृत्तीचा पराभव करू शकतो। शिवसेना संघटना हा आमचा प्रयत्न राहणार, शिवसेनेची संघटना मजबूत त्या ठिकाणी उभं करणं, आणि मी सांगितलं की जनाधार, शिवसेनेसाठी जनाधार निर्माण करणं, आणि त्या ठिकाणी मग कोणीही उमेदवार राहिला तरी समोरच्या उमेदवाराचा राडे भाजपचा पराभव हा त्या ठिकाणी करू शकतो। मी तुम्हाला सांगतो हा मतदारसंघसुद्धा इतिहास घडवणार आहे, मी आपल्याला सांगतो। तुम्ही असणार आहात, मी आहे, तुम्ही या सगळ्या घटनेचे साक्षीदार असणार आहात की ज्या भ्रमामध्ये जे आज लोक वावरत आहेत की म्हणजे सगळी सत्ता असताना सगळे शिवसैनिकांना त्या ठिकाणी आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करून त्यांना पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करून काय फरक आहे। या मतदारसंघामध्ये 13,000 मतं होती शिवसेनेला जेव्हा सुभाष मयेकर हे उमेदवार होते, ती मतं जवळजवळ आम्ही सगळे एकत्रितपणे काम केलं, संघटितपणे काम केलं, विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली 56,000 मतांवर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। आज आमचा त्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 75,000 पर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे,
आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की वर्षभरामध्ये हा परिवर्तन होईल, बदल होईल आणि या मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकेल. याच्यावर कोणाची म्हणजे प्रतिमा किंवा कोणाचं व्यक्तिमत्व असण्याची गरज नाही. मी आपल्याला सांगितलं, सामान्य शिवसैनिक सुद्धा त्या ठिकाणी पराभव करू शकतो, इतकी ताकद या संघटनेमध्ये आम्ही निर्माण करणार. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कणकवली शहरात अन्य सेलपेक्षा स्वस्त दरात स्थानिक व्यापाऱ्यांचा दुसरा महासेल. ग्राहकांना परवडणाऱ्या साड्या, कपडे व इतर वस्तू सहज कमी दरात विश्वासानं मिळण्याचं एकमेव ठिकाण. यामध्ये बाई पण भारी देवा फेम साडी अगदी 180 रुपयात, अशा असंख्य वस्तू खरेदी करण्यासाठी आजच या महासेलला भेट द्या. ठिकाण जुन्या LIC ऑफिसची इमारत, 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत, वेळ 10 ते 9 पर्यंत. आजोबांच्या मूर्तीशाळेत कलेचे धडे घेऊन नातू कलाकार बनलाय. ही अशोगाथा वैभववाडी येथील युवा कलाकार ऋषिकेश पांचाळ यांची. वैभववाडी तालुक्यात नवोदित कलाकार म्हणून तो परिचित आहे. त्याच्या या कलेचा घेतलेला हा आढावा. ज्या वयात खेळासहित मौजमजा करायची वेळ असते त्या वयात वैभववाडी येथील ऋषिकेशला कलेचं वेड लागलं. करूळ येथील पांचाळ कुटुंबात जन्मलेला हा मुलगा वयाच्या 10व्या वर्षीपासूनच
कलेत गुंतलाय. घरी आजोबांची गणेश मूर्ती शाळा असायची. त्या मूर्ती शाळेत तो लहानपणापासूनच जाऊ लागला. या ठिकाणी त्याला कलेचे धडे मिळाले, त्यामुळे कमी वयातच गणेश मूर्ती रंगवण्याचं काम तो सहज शिकलाय. शाळेत चित्रकलेची आवड होती, त्याची जोड याला मिळाली, यातून तो उत्कृष्ट कलाकार बनला. आता तो स्वतःची मोरिया आर्ट्स नावाची चित्रशाळा चालवतोय. काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या या चित्रशाळेत गणेश मूर्तीसाठी मोठी मागणी वाढते. गणेश मूर्ती सोबतच शारदा मातेची मूर्ती ऋषिकेश बनवतोय. त्याच्या अंगी अनेक कला आहेत, सुंदर पेंटिंग, थर्माकोलवर नाव, वाढदिवसाची सजावट, बोर्ड पेंटिंग आदी कामं तो करतोय. तसेच तालुक्यातील गणेश मूर्ती शाळेत तो मूर्तीचे नेत्रकाम करण्यासाठी देखील जातो. आपल्या कमी वयात ऋषिकेशनं अनेक कला आत्मसात केल्या. ऋषिकेश, तुझी ही चित्रशाळा आहे, एकंदरीत या चित्रशाळेचा कशा प्रकारे प्रवास सुरू झाला काय सांगशील? नमस्कार, मी ऋषिकेश शांतकुमार पांचाळ. मी 3 वर्ष झाले गणपती करतोय, 3 वर्ष झाले, हे 4th वर्ष. कसा लोकांचा तुला प्रतिसाद कसा आहे, काय लोकांच्या मागण्या येतात? मागण्या आहेतच. पहिल्या वर्षी मला 5 मूर्त्या होत्या, आता हळूहळू मागण्या वाढत गेल्या, आता 40 गणपती आहेत माझ्याजवळ. काय मागण्या असतात आता नवीन युगामध्ये, लोकांच्या मागण्या काय असतात, म्हणजे एकंदरीत गणेश मूर्ती कशी पाहिजे, कशा पद्धतीने त्याचा रंग पाहिजे अशी डिमांड केली जाते, तशा तुझ्याकडे कुठच्या कुठच्या डिमांड येतात आणि कशा पद्धतीने त्या डिमांड तू पूर्ण करतो? लोकांच्या चॉईसनुसार करायला लागतात. लोकांना आता ओरिजिनल फेटे लागतात, ओरिजिनल धोतर नेसावं लागतात, अशा मागण्या लोकांच्या वाढलेल्या आहेत. अशा डायमंड करून पाहिजे असतं लोकांना. तुझी ही जी कला आहे, तू केव्हा सुरू केलीस आणि कसं ह्या कलेकडे तू आलास? लहानपणापासूनच मला आवड आहे चित्रकलेची, आणि पूर्वीपासून आमच्याकडे गणपती शाळा आहे. आजोबा करायचे पहिले, आता माझे काका करतात, काकांच करतात. करोडमध्ये आमची शाळा आहे, चित्रशाळा गणपतीची. हळूहळू मी पण शिकत गेलो. आणि आता तुझ्याकडे 40 गणपती आहे, म्हणतो ह्या गणपती मूर्त्या बनवणे आणि ह्याच्यात रंगकाम करणे, याच्यात एक किती दिवस जातो, कोण तुला सहाय्य करतात, कसं असतं शेड्यूल याचं? मे मध्ये आम्ही मूर्त्या आणतो, कोल्हापूरहून कच्च्या मूर्त्या आणतो, आणि नंतर फिनिशिंग असते, कलर काम नंतर येतं, व्हाईट कलर असतो, बॉडी कलर करायचा, असं 2-3 महिने आमचं काम असतं, 3-4 महिने काम असतं. या कामात कुटुंबाची साथ असते, कोण मदत करतात? भाऊ असतो सोबत, एक मित्र आहे संचित, तो असतो सोबत मदतीसाठी. आणि म्हणजे अगदी ह्या कामाचं शेड्यूल तुमचं कसं असतं, म्हणजे दिवसा काम असतं, नाईटला काम असतं, कसं काम करताय? सकाळी चालू केलं की संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी त्याला ब्रेक, नंतर परत थोडं 8-9 वाजेच्या नंतर चालू, 12 वाजेपर्यंत असतं. तुमच्या चित्रशाळेमध्ये साईज किती, साईजपासून केवढ्या, म्हणजे 1 फुटापासून आहेत पुढेचं 6 फुटापर्यंत आहे, 6-6.5 फुटपर्यंत आहे. आता म्हणजे ज्या गणेश मूर्ती तुम्ही बनवता आणि रंगून वगैरे काही काम तुम्ही करता, गेले कित्येक वर्ष, कुठल्या गणेश मूर्तींना म्हणजे जास्त मागणी असते तुमच्याकडे, कुठच्या बैठक व्यवस्था असतात किंवा काही ठराविक बैठक व्यवस्था, कशा गणपतींना म्हणजे बैठक व्यवस्थेना किंवा कुठल्या गणपतींना मागणी जास्त असते? मागणी सगळ्यात जास्त आहे गणपतींना मागणी जास्त. आता फेटे आणि ओरिजिनल धोतर नेसवायचे आलेले आहेत, त्यांना जास्त मागणी आहे. युवा पिढी आता जास्तीत जास्त ह्या ह्याच्याकडे आकर्षित झालेली असते की त्यांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता नवीन पद्धतीने गणेश मूर्ती हव्या असतात, अशा मागण्या किती येतात तुमच्याकडे आणि त्या तुम्ही कशा पुऱ्या करता? जशी जशी लोक सांगतील की आम्हाला अशी अशी मूर्ती पाहिजे, तशी तशी आम्ही बनवून देतो त्यांना. आणि ओरिजिनल धोतर पाहिजे असेल कोणाकोणाला, त्यांना ओरिजिनल धोतर नेसून देतो. आणि फेटा हवा असेल कोणाला, तर फेटा करून देतो. अशा मागण्या कोणी सांगितलं त्याच्या मी पूर्ण करून देतो. तू वयाच्या कितव्या वर्षापासून हे म्हणजे मूर्तीशाळेत काम करतोयस, कशी आवड लागली या कलेची?
आठवी नववीत असल्यापासून मी हे काम करतो आहे आणि लहान असल्यापासून मला याची आवड आहे गणपतीची आणि लहानपणापासूनच तसंच मी करतो आहे लहान असल्यापासून. आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मालवण शहरातील नियोजन करण्यात आलंय. मुख्याधिकारी संतोष शिर्गे यांनी पार्किंग, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त यांचा आराखडा सादर केला. मात्र नगर परिषदेत आयोजित केलेल्या नियोजन बैठकीकडे माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली. गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी चतुर्थीच्या 10 ते 15 दिवस आधी नगर परिषदेत नियोजन बैठक घेण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगर परिषद सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी संतोष शिर्गे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यासह व्यापारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रिक्षा संघटना आदी उपस्थित होते. या बैठकीकडे सर्व माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. या बैठकीत मुख्याधिकारी संतोष शिर्गे, वीज वितरणचे भुजबळ, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे काय म्हणाले पाहूया. आम्ही नगरपालिका आणि इतर डिपार्टमेंट प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये आम्ही काय काय तयारी केलेली आहे, या तयारीमध्ये काही जर कमतरता असेल तर आपला कोण काही सूचना घेण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आज आम्ही करण्यात आलेलं आहे. काय काय तयारी केलेली आहे हे अगोदर आपल्याला मी सांगतो. दरवर्षीप्रमाणे शहरातील खड्डे बुजवले, यावर्षी तुलनेने शहरात त्याचबरोबर शहरामध्ये जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याच्या कडेला तर काही झाडी वाढते, झाडी तोडणे, साफसफाई करणे हे काम पण आम्ही 31 ऑगस्ट पासून आधी घेतलेलं आहे आणि 15 तारखेच्या आत आमचं नियोजन आहे. रस्ता किंवा बल्ब वगैरे खराब असतात ते आम्हाला काहीच बदलता येत नव्हतं. परंतु यावर्षी आम्ही शासनाला विनंती करून शासनाकडे खास विशेष परवानगी घेऊन खास या गणेशोत्सवासाठी ते आता आमच्या स्तरावर दुरुस्त करतो आहे. आणि बहुतेक 90% तरी आता आम्ही दुरुस्ती केलेली आहे. बल्ब जे हॅमास्ट बंद होते ते हॅमास्ट दुरुस्तीचे काम मोठ्या युद्ध पातळीवर आम्ही हाती घेतलेलं आहे आणि सर्व 32 हॅमास्ट आम्ही 15 तारखेपर्यंत दुरुस्त करतो आहोत. त्याचबरोबर MSETने यावेळेस चांगलं सहकार्य केलेलं आहे. तिथे जिथे सुखोय साहेब आहेत ते नंतर त्यांचं काय नियोजन आहे ते सांगतीलच. स्ट्रीट लाईटच्या बाबतीतही पार्किंगची व्यवस्था आम्ही पोलीस प्रशासनाशी चर्चा करून साधारणतः
18 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये सागरी महामार्ग आहे, लाटेग्राव आहे, वादिवडा, सारस्वत बँक, पश्चिम केंद्रीय जे पी परिसर, सुबोध मेडिकल बाजूला भेट असता, दुर्गा मेडिकल हॉटेल, सागर किनारा, सारस्वत बँक, बॉम्बे टेक्सटाईल, जयपूर गल्ली, दत्ता जे पी भरड नाका आणि एक ॲटेल ते मानवलीकडे भरड नाकाला ते पण यावर्षी आपण पार्किंगसाठी घेत आहोत. शासकीय कोडाऊन भूमी आलेले कार्यालय नदी गवंडी वाडा पश्चिम मार्केट असता येते आणि त्याचबरोबर बंधन विभागाने आता जी पार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी असणार की ते फळवाले असतात गाडीवाले त्यांना त्या ठिकाणी 10 दिवस त्या ठिकाणी फळ विक्रीसाठी शिफ्ट करायचं आणि बाजूला पार्किंग करायचं म्हणजे बाजारामध्ये जी आपली रहदारी आहे त्याला अडचण होणार नाही, ट्रॅफिक कंडिशन होणार नाही यासाठी त्यामध्ये करण्याचं नियोजन. बऱ्याच वेळी कोणता विषय असतो कोण दिले जात नाही माझ्या माहिती कोणता तरी असताना आमच्या ऑफिसच्या पण असतात. तर या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सगळ्याचे फोन उचलले जातील. आमचा कंट्रोल रूम तर आहे, तर आता वैयक्तिक त्याच्या व्यतिरिक्त जसं नाट्यक्रमाची मीटिंग झाली त्यावेळी आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या लेवलला तालुक्या लेवलला देखील एक तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. आमची लोक तर कंट्रोल रूम आपला आहे चेंडूचा, त्याच्या व्यतिरिक्त उपयोजनिक स्तरामध्ये कंट्रोल आपणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण एक नंबर कंपनीने अलॉट केलेला आहे मी त्यांना वंदन नंबर देतो की त्याच्यावर तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे, दुसऱ्या नंबर काही विषय नाही. जर कोणी त्यांचे मोबाईल नंबर आता दिलाला जर रजिस्टर केले नसतील तर ते करून घ्या. मग जरी मिस कॉल दिला फक्त मिस कॉल दिला तसं ऑटोमॅटिक मिळतो आणि ती कंप्लेंट लगेच आपण कुठल्या घेतला कुठल्या नंबरवर वापर होते त्यांनी फॉरवर्ड करणार आहोत. पायऱ्या बांधलेलं आहे, पायऱ्यावरती आपण उतार आलेला आहे. कृषी पायऱ्या म्हणजे पायऱ्याचं पुढं आपलं सगळं प्लास्टिक आणि जर आपला दिसतील आपल्या सर्व कारवाई करणार आपण आपला माल आता तुम्हाला रात्री ठेवा बाहेर येऊ नका. कारण तुम्ही बाहेर आणलं त्याच्या बाहेर तुमचे कारण करणार जसं लोक आपले येतात तर हे यावेळेस होतं कामा नये. कारण आपण यावेळेस पार्किंगची मला काही चांगली व्यवस्था केलेली आहे. आपल्या दुकानदारच्या मालकी जरी वाढला असतील तरी निघाले ह्या गणपती काळामध्ये आपण जी ज्या पार्किंग ठिकाणी नेमलेली आहे त्या पार्किंग ठिकाणी किंवा आता इतर राहते घरी किंवा इतर ठिकाणी सुरक्षितता लावायची आहे. आपण आपल्या दुकानासमोर आपले जर वाहन उभा असेल आणि एखाद्या ग्राहकाच्या वाहतुकी सतत आलं तर येऊन तीन वाहनं उभी राहून ट्रॅफिक पूर्णपणे जाम होत आहे. काही साहेबांनी डेट दिला त्या डेटला जर वाहनं पूर्णपणे बंद राहतील आणि या कालावधीमध्ये एस टी देखील आपल्या मालकाची एस टी आहे ती गणपती कामध्ये पूर्णपणे बंद राहणार आहे. परंतु ती जी स्वतःची मालकीची वाहन आहेत व्यापाऱ्यांची त्याची ती पार्किंग वेळी पार्क करायची आहे. तर इन केस नावाची आली तर ती वाहनं आपल्याला मुंगी सारखी नावाची आहेत. मुंगी सारखी म्हणजे एका पाठीमागे आहे बऱ्याच वेळा गावात पॅरलल लागतात गाड्या आपल्या पूर्णपणे ते पूर्ण जास्त एरिया ऑक्युपाय करतात. जर एका पाठीमागे एक लावल्या तर ती एक लाईन तयार होते आणि कमी प्रमाणात वाहनांचा त्या ठिकाणी खर्च होते. तर अशा प्रकारे आपल्याला ते पार्किंगची आणि मार्केट कोणत्या व्यवस्था करायची आहे. जी फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते आहेत यांना आपण यावेळेस बंदर विभागाच्या साहेबांशी चर्चा करून तिथं जागा उपलब्ध करून देणार आहे आणि तिथेच एक पार्किंगची व्यवस्था आपण करणार आहे. त्यामुळे मेन जे बाजारपेठेमध्ये आपल्याला जे फ्रुट्स स्टॉल लागतात किंवा बाकीचे स्टॉल लागतात फ्रुट सत्य बाजाराचे जे बाकीचे लागतात मार्केटमधून ते पाठिंबा करणार आहे आणि साहेबांशी चर्चा करून त्या ठिकाणी आपण पट्टे करून जाणार आहे की पट्टे वाढा व्यवस्थित त्यांना फुला वाचायचं आहे फुला जागा मधून घडायचे आहे ते त्यांना लक्षात येईल आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी नियोजन होईल. ते नियोजन या ठिकाणी करणार आहे. तर व्यापारी आणि जे फळ भाजी विक्रेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी पालन करायचं आहे. बरेच आपल्याकडं पोलीस स्टेशनला 6 अधिकारी 42 कर्मचारी उपलब्ध आहेत जे गेल्या वर्षीपेक्षा मला वाटतं 25% जास्त आहे. त्यामुळे आपली जी मागणी आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहिजे. आपण काही फिक्स पॉईंट त्या ठिकाणी नेमणार आहे बऱ्याच भागात वडवडी जेटी भाजी मार्केटमध्ये इतर दिवशी आणि विसर्जन ठिकाणी या ठिकाणी जास्त प्रमाणात विसर्जन होते त्या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट नेमणार आहे. बाकीची पेट्रोलिंग आहे तर ते बंदोबस्त आपल्याकडं कमी आहे असं वाटणार नाही त्याच्याकडे आपण करू नये. गणपतीच्या काळामध्ये जे आपले साऊंड आणि पारंपरिक वाद्य वाजवण्याचं त्याला परवानगी पारंपरिक वाद्य 100% की परवानगी आहे त्याला प्रॉब्लेम नाही. पण डीजेला डीजेची बेसिक मर्यादा 100% पुढे जात आहे त्यामुळे डीजेला कुठल्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी आपल्याला मिळणार नाही. आपण पारंपरिक वाद्य
बेंजो हे लावून बेंजोचा पण आवाज जरा मोठा असतो तर देखील स्पीकर कमी ठेवून आपण त्या ठिकाणी व्यवस्था करायची आहे. त्याला देखील आपल्याला परवानगी घ्यायला लागणार आहे. आपला स्पीकर लावला असेल किंवा डीजे वर देखील राहील पण बाकी बेंजो लावून सुद्धा आपल्याला फुल मशीनरी सर परवानगी घ्यायची आहे. तर स्टेज कोणतं उपकरण असेल तर स्टेजची देखील संबंधित डिपार्टमेंटची साहेबांची आणि त्याठिकाणी स्पीकर लावून सुद्धा आमची परवानगी घेणं आवश्यक आहे. आपण म्हटलं तरी किती दिवसासाठी रात्रीचा आवाजाची मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. ती पहिल्या दिवशी, सातव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी म्हणजे 19, 25 आणि 28 या 3 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर परवाना त्या ठिकाणी राहील. इतर वेळेस 10 वाजेपर्यंत परवाना आहे. या 3 दिवशी 19, 25 आणि 28 तारखेला 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. देऊळवाडा म्हणजे जो बाजार आहे त्या ठिकाणीच आपलं सोमवारचं आणि ड्रायव्हर्स पण येणार आहे उतरण्यासाठी. तर आपलं असं लेवल केलेलं आहे देऊळवाडाला तिथं एक ब्रिज आहे साकाव आहे टुवर्ड्स कोळंब रोडला. तर त्या साकावाच्या पलीकडं म्हणजे ते कोणत्या घरांची इमारत आहे तर कंपाऊंड लागून त्याने पुढं बांधणार बसेल देखील बाजूला आपण थोडस लेवलिंग करून पांढऱ्या पट्टीचे पाठीमाग लोक बसतील जेणेकरून एसटी म्हणा किंवा ट्रॅव्हल्स म्हणा त्यावरून जाऊ शकते अशी व्यवस्था करणार आहे. भाजीपाला त्या ठिकाणी ते पांढऱ्यापट्टीचे खाली एक फूट सोडत बसतील म्हणजे ते लोक पट्टीचे आतमध्ये येणार नाहीत अशा पद्धतीने आपण निर्णय करणार आहे. जे दोन पूल आहेत मोठे मोठे त्याच्या पलीकडे बाजूला बसणार आहे. अलीकडे जो 50 मीटरचा एरिया आहे पूर्णपणे टुवर्ड्स इकडं जे एमएससीबीचं ऑफिस रोड आहे तिथपर्यंत आपण पूर्णपणे मोकळा एरिया करून त्या ठिकाणी 4 ते 5 ट्रॅव्हल्स उभे राहतील लोक उतरतील आणि भरतील अशी व्यवस्था करणार आहे. बाकीचे ड्रायव्हर्सनी कोळंब रोडला किंवा आपली व्यवस्था याला करायची आहे त्या कुंभारमाटी तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स लागणार नाहीये. फक्त लोक भरण्यासाठी आणि उतरण्यासाठीच त्या ठिकाणी थांबायचं आहे. तिथला जो रिक्षा पॉईंट आहे रिक्षा पॉईंट हे आपलं जे आईस फॅक्टरी आहे त्याच्या आतमध्ये तुमच्या रिक्षा पार्करचे आहेत. लोक आले बसवायचे आणि निघून जायचं रोड रोड कुठल्या त्या चौकामध्ये जेवढ्या चौकामध्ये कुठे तुमच्या रिक्षा लागणार नाही त्या आतमध्ये त्या आईस फॅक्टरीचं जो टोटल पार्किंग आहे तर तुमच्या रिक्षा उभं राहतील. लोक आले तुमचे लोक जे बुकिंग आहे ते लोक येतील बसतील आणि त्या ठिकाणी निघून जातील. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅपाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. कुडाळ तालुक्यात डेंग्यूनं थैमान घातले याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याला रोखण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी आठवड्यात 1 दिवस कोरडा दिवस पाळावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. मी डॉक्टर संदेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग. कुडाळ तालुक्याचं जर डासाचं आजारांचं प्रमाण जर बघितलं तर गेल्या 2 महिन्यामध्ये 77 पेशंट नवीन डेंग्यूचे मिळालेले आहेत आणि प्रामुख्याने हे डासाने तयार होणारे डासांमुळे होणारे आजार असल्यामुळं डास उत्पत्ती स्थानं आणि इतर नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कसाल PSC अंतर्गत आणि कसाल गावामध्ये 17 रुग्ण आपल्याला डेंग्यूचे मिळालेले आहेत. त्याचबरोबर डिगसमध्ये 8 मिळालेले आहेत, त्यानंतर पंदूरमध्ये 5 आणि वर्धेमध्ये 5, बावमध्ये आपल्याला 4 रुग्ण अशा ही जी मेजर ठिकाणं जी आहेत तिथं जास्त रुग्ण सापडलेले आहेत. त्याचं एखाद्या व्यक्तीला डेंग्यूचा आजार झाल्यानंतर त्याचं निदान लवकर होणे आणि उपचार व्यवस्थित होणं गरजेचं असल्यामुळं आपल्या सगळ्या रुग्णांना आणि सगळ्या नातेवाईकांना आव्हान आहे की आपल्या घरामध्ये एखाद्याला जर ताप आला असेल तर त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन त्याचं निदान करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्यावर औषध उपचार लवकरात लवकर चालू केला तर जे प्लेटलेट कमी आल्यानंतर जे धावाधाव होते ते आपली होणार नाही आणि म्हणून आपल्याला नियंत्रण आणणं सोपं पडेल. दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्याकडे जे पेशंट्स येत आहेत व्हायरल फीवर म्हणून येत आहेत आणि प्रत्येक व्हायरल फीवर हा डेंग्यूसुद्धा असू शकतो
हे डोक्यात ठेवून जर आपण थोडंसं काम केलं आणि एखाद्या पेशंटला डेंग्यू सदृश्य जर काय वाटलं, त्याने सिम्पटम्स वाटले, तर त्यांनी सरकारी दवाखान्यात पाठवून त्याची चाचणी मोफत करून घेतली तर त्याचं निदान लवकर होईल. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी लोकं जे आहेत ते ओव्हर काउंटर मेडिसिन्स घेतात, मेडिकलमध्ये जातात आणि मला ताप आला आहे म्हणून गोळ्या देतात. तर मला सर्व मेडिकल असोसिएशनला सुद्धा आवाहन करायचं आहे, तुमच्याकडे आलेल्या लोकांना त्याला जर ताप असेल तर त्याला डोलो देऊ नका असं मी म्हणणार नाही, पण त्याचं निदान करून घे हा जर सल्ला आपल्यामार्फत सुद्धा जर दवाखान्यात तुम्ही पाठवलं तर ते लवकर होणार आहे. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर जे आहेत त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की त्यांच्याकडे येणारे जे ताप रुग्ण आहेत त्यांची माहिती त्यांनी सेपरेट ठेवावी आणि ही माहिती सरकारी यंत्रणेला जर दिली तर त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांचा मोबाईल नंबर जर घेऊन ठेवला तर त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांचा फॉलोअप घेणे तो बरा आहे का पेशंट, ह्याच्यासाठी निश्चित आम्हाला आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. त्यामुळे आपण सगळेजण गणपतीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लोकांना ह्या मलेरिया डेंग्यूपासून आणि चिकनगुन्यापासून दूर ठेवण्यासाठी आपण सगळ्या प्रमाणात गावामध्ये असेल किंवा नगरपंचायतमध्ये असेल, फॉगिंग असेल, अबेटिंग असेल, डास उत्पत्तीस्थान कमी करणं असेल, विंडपाईपवर जाळ्या लावणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर उपाययोजना केला तर निश्चितच आपण ह्या आजारावर नियंत्रण करू शकतो. ह्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला हवं आहे. हेच आव्हान सन्माननीय तहसीलदार साहेब आणि आम्ही आजच्या मीटिंगमध्ये घेतलेलं असून त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल. जे लोक हे आहेत मॅकॅनिक्स आहेत किंवा टायरवाले आहेत त्यांनासुद्धा आव्हान करण्यात येत आहे की किंवा भंगारवाले आहेत त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये आपलं जे काम आहे तिथं डास उत्पत्ती होणार नाही ह्याच्यासाठी योग्य पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा नवीन जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, नवीन बिल्डिंग्स आहेत त्या ठिकाणीसुद्धा डास उत्पत्ती स्थानं निर्माण झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तीसुद्धा नष्ट करणे. ह्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने शाळा असतील, अंगणवाडी असतील, त्यांचे परिसर असतील, सरकारी सर्व खात्याचे सगळे कार्यालय असतील, ह्यांनी आपण स्वतःची परिसर स्वच्छता करून घेतली तर ते निश्चितच आपल्याला ह्याच्यासाठी सगळ्यांना मदतीचं होईल. एवढं आव्हान माननीय तहसीलदार अमोल फाटक सर आणि तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर संदेश कांबळे आणि आमचं सर्व टीम करतो की आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लाभल, आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं. आरोग्य कर्मचारी आपल्यासाठी मदतीसाठी आहेत एवढं लक्षात ठेवून त्यांच्या जे काही सूचना असतील, ज्या काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी असतील त्याचं पालन करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मी अमोल पाठक, तहसीलदार कुडा, आणि आज या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये जे काही आपत्तीप्रवण परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्यामध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल, लेप्रोस्पायसिस असेल, तर या अनुषंगाने काय उपाययोजना करता येतील आणि काय आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय योजता येतील या दृष्टीनं आज सर्व संबंधित विभागाची मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना व्यवस्थित सूचना देण्यात आलेल्या आहे. तर सध्या जी काही परिस्थिती आहे ती डासांमुळे जे काही वेगवेगळे आजार पसरत आहेत, साथरोग तयार होत आहे, त्या संबंधाने तयार झालेले आहे, त्यामुळे आपल्याला डासाची उत्पत्ती आणि प्रसार कशा पद्धतीनं रोखता येईल, त्यांची उत्पत्ती स्थानं कशा पद्धतीनं नष्ट करता येईल यावरती नियोजन झालेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व कुडाळवासियांना, कुडाळा तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो आहे की आपल्या आजूबाजूला जे काही डबके साचले असतील की ज्या ठिकाणून डासाची उत्पत्ती होणं शक्य आहे असे डबके असतील, पाण्याचे साठे असतील, ते आपण ABT म्हणजे त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्यावं किंवा आपण आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा का जेणेकरून हे उत्पत्ती स्थानं नष्ट होतील आणि तसेच आपल्या आजूबाजूच्या घराच्या परिसरामध्ये तसेच सार्वजनिक स्थळावरती सर्वांनी स्वच्छता पाळावी आणि आपल्या सर्व जे काही आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ ठेवून डासांचा उत्पत्ती आणि प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी का जेणेकरून हे जे डासांमुळे होणारे आजार आहेत हे आपल्याला वेळीच नियंत्रणात आणता येतील. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा.
भागातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चं युट्यूब चॅनल. गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. आकार आयोजित आपली मुंबई ग्राहक पेठेचा शुभारंभ करण्यात आला. महिला आणि लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री 14 सप्टेंबर पर्यंत रवींद्र मंगल कार्यालय सालईवाडा सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आलंय. पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत रवींद्र मंगल कार्यालय सालईवाडा सावंतवाडी इथं आपली मुंबई ग्राहक पेठ आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी श्याम पंडित यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वामन राऊळ, आयोजिका मिथिला आचरेकर, पीटर सोलोमन आदी उपस्थित होते. या ठिकाणी हेल्थ केअर, कंझ्युमर, किचनवेअर, पेस्ट कंट्रोल, ज्वेलरी, मुखशुद्धी मुखवास, कॉस्मेटिक्स, मालवणी खाद्यपदार्थ, मसाले, मंचुरियन मसाले, खादीचे लेडीज टॉप, खादी शर्ट, कुर्ता, आयुर्वेदिक औषधे, लेडीज जेंट्स, शू चपला, वास्तुशास्त्रीय मार्गदर्शन, गवच बिस्किटे, विविध प्रकारचे पापड, नाचणी पोंगे, घरगुती चिवडा व लाडू, कोल्डिंग, गादीवाली चटई, स्पेस सेवर, हँगर फर्निचर, मॅजिक मसाजर, चेअर, रोटी मेकर, रिलॅक्स चेअर, सागवानी, झटपट सोफा कम बेड, कुर्ती टॉप, मॅजिक टॉवेल, कापूरदानी इलेक्ट्रिक, अँटी स्लिप मॅट, डिझायनर फर्निचरसह नाविन्यपूर्ण बाजारात सहजासहजी न मिळणाऱ्या नाविन्यपूर्ण वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री सुरू आहे. आजच आपली मुंबई ग्राहक पेठेला भेट द्या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा असं आवाहन आयोजिका मिथिला आचरेकर यांनी केलंय. आपलं हे प्रदर्शन आपली मुंबई ग्राहक पेठ आयोजिका आहेत मिथिला आचरेकर. आमचं हे प्रदर्शन गुरुवार दिनांक 14 सप्टेंबरपर्यंत रवींद्र हॉल, रवींद्र मंगल कार्यालय सालईवाडा येथे 14 सप्टेंबर चालू राहणार आहे. आमच्या प्रदर्शनात विविध प्रकारचे गृहोपयोगी वस्तू, खादी शर्ट, महिलांकरता इमिटेशन ज्वेलरी, आयुर्वेदिक औषधे, हेल्थचे प्रोडक्ट, विविध प्रकारच्या अगरबत्त्या, तसेच कन्झ्युमर प्रोडक्ट, विशेष म्हणजे चपाती बनवण्याकरता महिलांचा त्रास होतो त्यासाठी रोटी मेकर पण आपण इथं आणलेला आहे, ॲटोमॅटिक रोटी मेकर, असे विविध प्रकारचे आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. तर माझं विनंती आहे सर्व सावंतवाडी ग्राहकांसाठी की आपण आमच्या प्रदर्शनाला भेट देऊन आम्हाला सहकार्य करावे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनशी प्रायोजक आहे टायझर. नाउ एक्सपीरियंस शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. सामान्य शिवसैनिकही नितेश राणेंचा पराभव करू शकतो, संदेश पारकर यांना विश्वास. कुडाळ डेंग्यूची साथ, प्रशासन अलर्ट. आणि गणेशोत्सवासाठी नियोजन, माजी नगरसेवकांची पाठ. हेडलाईन शिफ्ट प्रायोजक आहे टायझर. नाउ एक्सपीरियंस शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.